तर सई आज आपल्या बरोबर फुबाई फू मध्ये अमर प्रेम मालिकेतले सत्यजित आणि अमृत आलेले आहेत. तर सत्यजित, मला तुझ्याकडून जाणून घ्यायचंय या सिरियल मधले तुझ्या कॅरेक्टर बद्दल. मी जे कॅरेक्टर प्ले करतोय सत्यजित आपटे, हा पेठेत वाढलेला मुलगा आहे. 12वी पर्यंत तो पेठेत होता. त्यानंतर एक त्याचं असं होतं की सगळेजण जर इंजिनिअरिंग करत आहे किंवा MBBS डॉक्टर जर होत आहेत सगळे, तर मी पण असं करीन. ही इट वॉज नॉट नेसेसरी. तर त्याला लहानपणापासून समहाव वेगळ्या पद्धतीतच तो सगळ्या गोष्टी करायचा. आणि नंतर त्यांनी त्याच्या आईवडिलांना सांगितलं की मला परफ्युमरी म्हणजे फ्रान्सच्या कॉलेजबद्दल त्याला माहिती होतं, तर कॉलेज ऑफ परफ्युमरी फ्रान्स इथून मला परफ्युमरीमध्ये डिग्री घ्यायची, मला परफ्युमर व्हायचं आहे. तर 12वीनंतर तो तिकडे गेला आणि आता ग्रॅज्युएशन संपल्यावर तो इंडियात परत आला. त्याला आपटे परफ्युमरीज असं एक स्वतःचं एम्पायर एस्टॅब्लिश करायचं आहे. तो इंडियात आल्यावर त्याच्या आयुष्यात अमृता नावाची मुलगी येते आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय काय घडामोडी होतात ती स्टोरी म्हणजे अमर प्रेम. अमृता अमृता जयंत कोटकर या नावानी वाढलेली ही मुलगी आहे. कोटकर घराण्यात, ब्राह्मणी घराण्यात, आणि वयाच्या 22व्या वर्षी तिला कळतं की नाही, हे आपलं घर नाहीच आहे, हे आपले आई वडील नाहीच आहेत. आणि म्हणून ती आई वडील शोधायला तिचे म्हणून बाहेर पडते आणि तिच्या लक्षात येतं की नाही, आपले आई वडील तर सोडाच, हा आपला धर्मच नाहीये, आपला म्हणजे आपण मुसलमान धर्माचे आहोत. आणि त्यानंतर तो एक तर शॉक असतोच आणि त्याआधी ही प्रेमात पडलेली असते सत्यजितच्या. आणि त्यावेळेला असं होतं की सत्यजितही तिच्याबरोबर नसतो. अशा वेळेला वडील तिचं लग्न ठरवतात मुसलमान घरातच आणि तिचं लग्न ठरतंय. आणि एकीकडे सत्यजित पुन्हा तिच्या आयुष्यात येतोय, आता ते पुढे आपण बघूया. पण मला असं वाटतं की इतकं स्ट्रॉंग कॅरेक्टर याआधी मी म्हणजे केलं नव्हतं. मला फार अपेक्षा आहेत या कॅरेक्टर. थँक्यू, ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हाला दोघांना सुद्धा. मला सत्यजितला विचारायचंय. खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये की या मालिकेत बरेच ट्विस्ट अँड टर्न सध्या चाललेले आहेत. नुकतंच आपण असं बघितलंय की अमृताचं लग्न जावेदशी होणार होतं आणि मग मध्येच बऱ्याच अडचणी आल्या, काय काय झालं, आणि सर ते शेवटी तुमचं प्रेम सक्सेसफुल झालं आणि तुझ्याशी म्हणजे सत्यजितशी तिचं लग्न ठरलं आणि झालं. तर याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांग. सत्यजित आणि अमृता दोघांचंही असं आधीपासून मत होतं की एकदा प्रेमात पडून तर बघा, सगळे धर्म सारखे वाटतात. तर या दोघांचं प्रेम एकमेकांवर खरंच खूप प्रेम करायचे, ते आजही करताय. आणि माझं असं मत आहे की कोणत्याही रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स हे येतातच, पण एखादी अडचण आल्यावर तुम्ही खंबीरपणे एकत्र कसे उभे राहतात हे महत्त्वाचं आहे, जे सत्यजित आणि अमृतानी केलं. आणि म्हणून फायनली जो निकाल असतो, जेव्हा तुम्ही खरंच एकमेकांवर खूप मनापासून प्रेम करतात, तर शेवटचा जो निकाल असतो तो तुमच्या बाजूनी लागतो, जो या दोघांच्या बाजूनी लागला असं मला वाटतं. आणि पुढे काय होणार ते आपण सगळे सिरियल बघूचयात. आणि मी प्रेक्षकांना अशी विनंती करतो की सत्यजित आणि अमृतावर त्यांचं प्रेम असंच अमर राहू द्या. क्या बात है. सत्यजित आणि अमृता आपल्यासाठी घेऊन येतात एक धमाल डान्स परफॉर्मन्स. सपनों में आई के जाई के ओरी कोरी
मेरी सारी ही उम्र करूं मैं क्या, कहीं तो होगा कोई उपाय कि मेरी तू हो जाए, चाहे मुझको तू भी उम्र भर करूं मैं क्या, क्या मंत्र पढ़ू मैं क्या तंत्र करूं मैं, आंखों की चाहत तुझे भी दिखाई दे, प्रेम की नैया है राम के भरोसे, अपनी की नैया को पार तू लगाई दे, प्रेम की नैया है राम के भरोसे, अपनी नैया को पार तू लगाई दे, अपनी नैया को पार तू लगाई दे। जोरदार टाळ्या सत्यजित आणि अमृतासाठी, क्या बात है, क्या तुझं प्रेम खरं आहे म्हणायचं, कारण ती फोटोतून परत आली अशी पळत पळत, क्या बात है सत्यजित, अमृता तुम्ही इथे आज आलात, फुबाई फू मध्ये धमाल केलीत, तुमची सिरियल अशीच उत्तरोत्तर पुढे जात राहो, खूप तुम्हाला यश मिळो, सगळ्या फुबाई फू परिवारातर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा।